हरिओम, मी मानसी वीरा चव्हाण, पिंपरी उपासना केंद्र, तालुका कराड, जिल्हा सातारा। 2013 पासून मी बापूंची सेवा आणि भक्ती करते। मी आधी शाळेत जॉब करायचे, आठवडाभरामध्ये काही संकट आली आणि फक्त बापूंच्या फोटोकडे किंवा बापूंकडे एकदा फक्त जस्ट नजर टाकली, बापू तुझं तू बघून घे बाबा काय असेल ते, एवढं म्हणलं की चुटकी सरशी तो प्रॉब्लेम नाही सवायचा, मात्र उदी आणि फोटो हे कायम पर्स मध्ये असायचं। 2017 मसूरचं एक केंद्र चालू झालं होतं, तर त्याच्यामध्ये एक सुशीला वीरा माळी नावाच्या एक लेडीज आमच्याकडे उपासनेला यायच्या। त्या सहज अशा म्हणायला लागल्या की आमच्या घरी एकदा पादुका पूजन कराल का। मी म्हणलं हा चालेल की आता श्रावण महिना येतोय, आपण साखळी पद्धतीनं पादुका पूजन करतोय, तुम्ही वेळ द्या, आम्ही तुमच्या घरी येतो आणि पादुका पूजन करतो। तर त्यांना इतका आनंद झाला, म्हणजे अहो खरंच या तुम्ही आमच्या घरी, बरं चालेल म्हटलं। त्यांना तारीख दिली, वार दिला, मसूरपासून एक वाण्याची वाडी असं त्यांचं गाव आहे आणि तिकडे जायला वाहनं वगैरे काय नाही, तिथून चालत जायला लागतं किंवा आपली गाडी काहीतरी घेऊन जायला लागतं। आणि त्याच्यानंतर वार ठरला होता, गुरुवारचाच वार होता, आणि त्याच्यानंतर गुरुवारी कॉलेजला गेले आणि कॉलेजला गेल्यानंतर कॉलेजच्या गेटमधून आत एंट्री करणार तेवढ्यात मला टू व्हीलर वरून दोन मुलं आली आणि त्यांनी मला उडवलं। इतक्या जोरात त्यांनी मला उडवलं की साडी जरी घातलेली होती तरी साडी गाडीचं चाक असं फिरत होतं, पण माझी साडी किंचितही गाडीच्या चाकात अडकली नव्हती। पण एवढंच की पूर्ण गाडी माझ्या दोन्ही पायावर पडली होती, माझे दोन्ही पाय गाडीत अडकले होते आणि मी उठण्याचा हात टेकून प्रयत्न केला पण मला उठताच आलं नाही। मी कशीबशी उठले आणि उठल्यानंतर लंगडत लंगडतच एका साईडला गेले, मला काही कळतच नव्हतं। मग माझ्या कॉलेजमधली एक मैत्रीण होती, तिला मी फोन केला आणि त्यांना असं सांगितलं की अहो माझा ऍक्सिडेंट झालाय, गेटच्या बाहेरच आहे मी आणि मला खूप लागलंय, मला उठता येत नाहीये किंवा माझी मला कायच करता येत नाही, मला कळत नाही की माझा पाय मोडलाय का काय। त्या पळत पळत कॉलेजमधून आल्या आणि मग मला त्यांनी सांगितलं की बरं चला आपण दवाखान्यात जाऊया। आणि अक्षरशः त्या दिवशी मी ज्यावेळी माझी बॅग ओपन केली तर माझी नेमकी पर्स घरी विसरली होती आणि मी त्यांना साईडला गेल्यावर म्हणते अहो माझ्याकडे पैसेच नाहीये दवाखान्याचा। त्या म्हणतात तू कशाला काळजी करतेस, मी नाही की मी देते पैसे, चल तू दवाखान्यात। त्यांनी तसंच लंगडत लंगडत मला दवाखान्यात घेऊन गेल्या, जे काय असतील। मला असं सारखं वाटत होतं तिथं गेल्यावर की बापू अरे माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि माझी पर्स विसरली आहे आता, आणि मला लागलंय तर खूप म्हणे। डॉक्टर असं म्हणतात की रॉड आतमध्ये घुसलाय गाडीचा, त्यामुळे माहिती नाही की किती पैसे लागतील, तर बापू काय करायचं रे असं मी मनातल्या मनात बापूंचं नाव घ्यायला लागले। आणि त्यांनी मला गोळ्या तिथंच खायला लावल्या आणि त्याच्यानंतर जवळजवळ 3 ते 4 अशा लांबड्या लांबड्या चिठ्ठ्या लिहून दिल्या, तुम्ही एक्सरा काढा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्हाला टाके घालायला लागतील। आणि प्रत्येक चिठ्ठी त्या चिठ्ठी करायला लागल्या की मला इकडे धडधडायला चालू व्हायचं, आता पैसे तर नाहीत आणि ह्याने एवढी लांबड लावली आहे। आणि असं शेवटच्या क्षणाला असं झालं की त्या तिन्ही चारी काय तर त्या दुसऱ्या दुसऱ्या डॉक्टरांच्या त्यांनी चिठ्ठ्या दिल्या होत्या, त्या सगळ्या चिठ्ठ्या गोळा केल्या, बोळा केला त्याचा आणि डस्टबिन मध्ये टाकून दिला। काय त्यांच्या मनात आला अचानक काय माहिती। आणि त्याच्यानंतर असं म्हणायला लागल्या की काय नाही ही मलम लावा, जखम खूप खोल आहे पण तरी पण बघूया आपण, उद्याचा एक दिवस वाट बघूया आणि त्याच्यानंतर ही बाकीच्या काय करायचे आहेत म्हणजे टेस्ट वगैरे हे आपण उद्या करूया। आणि त्याच्यानंतर मग गोळ्या वगैरे दिल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं की बिल किती झालं, त्या बिल विचारतायत तोपर्यंतच मी त्यांना म्हणते एवढे पैसे असतील का आपल्याकडे। तर असं मनातल्या मनात चाललंय आणि हे सगळं होतानाच अक्षरशः बिल फक्त 90 रुपये, मला इतकं विशेष वाटलं। आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळी बसमध्ये चढले त्यावेळी मला उभा राहता सुद्धा येत नव्हतं का, मला बॅलन्स सुद्धा माझा मला करता येत नव्हता, तशीच लंगडत लंगडत कशी तर मी स्टॉपवर उतरून घरी आले। आतमध्ये गेले तर बघितलं की मला लागलंय किती, तर माझा पाय असा सुजून मोठा झाला होता की मला धड 2 पावलं सुद्धा टाकता येत नव्हती। आणि त्याच्यानंतर माझ्या मनात सारखं की आपण त्या सुशीला वीरांना शब्द दिलाय की आम्ही तुमच्या घरी पादुका पूजनला येतो, आता कुठल्या तोंडानं मी त्यांना फोन करून सांगू की मी तुमच्या घरी येणार नाहीये। त्याच्यानंतर मी असा विचार केला की फोन आता लगेच करायला नको, आपण थोड्या वेळानं फोन करूया, ह्या दिलेल्या गोळ्या एकदा परत खाऊया आणि एक थोडीशी विश्रांती घेऊया। आणि गोळ्या घेतल्या, बापूंच्या फोटोला नमस्कार केला, बापूंना म्हटलं बापू अरे जायचंय की पादुका पूजनला आणि आता हे असं पायाचं झालंय काय करायचं, गाडी तर तिथंच आहे कॉलेजवर, गाडी तर आता ती काय पूर्ण गेली, कशी झालं काय झालं मला काहीच माहिती नाही, मी जाणार कशी। हे सगळं झाल्यानंतर 15 मिनिटं गोळ्या खाल्ल्या आणि 5 मिनिटं अशी जी झोप लागली त्या झोपेमध्ये बापूंनी मला असं सांगितलं तुला कोण म्हणलं चालायला येत नाही,
चालून बघ बर इथे का नाही चालायला. आणि त्याच्यानंतर आणि दिलेला शब्द मोडू नको असे बापू मला म्हणायला लागले. मी खडबडून लगेच उठले आणि उठल्यानंतर पाय ज्यावेळी मी खाली सोडले दोन्ही पण तर बघते तर माझ्या पायावरची त्या पायावरची सूज पूर्णतः कमी झाली होती आणि फक्त लंगडत लंगडत चालत होते एवढं मात्र. आणि त्याच्यानंतर तशीच मी कशी बशी गेले मसूरपर्यंत, बाकीच्या लोकांना घेतलं गेले, पादुका पूजन झालं, सगळं सगळं झालं. ते झाल्यानंतर मला त्यांच्या गावापासून हे सगळं झाल्यानंतर मी बापूंना म्हणलं, खरंच रे बापू बरं झालं तू मला इथपर्यंत ताकद दिलीस, मला इथपर्यंत आणलंस. आणि त्याच्यानंतर की असा योगायोग की त्यांच्या शेजारचीच आम्ही बाहेर पडायला आणि त्यांच्या शेजारची रिक्षानी त्यांनी मला विचारलं, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच विचारलं कुणीकडे जाणार आहे तुम्ही, तर म्हणलं आम्हाला जायचंय मसूरला. हो म्हणजे चला मग सोडतो तुम्हाला मसूरला. त्यांनी मसूरपर्यंत आम्हाला सोडलं आणि त्या रिक्षावाल्यानं परत मागं फिरून मला विचारलं तुम्हाला कुठं जायचंय. हो मी म्हणलं अहो मला शहापूर फाट्यापर्यंत जायचंय आणि मला चालता येत नाही. अहो ते म्हणजे अहो मी कराडलाच निघालोय, सोडतो मी तुम्हाला घरापर्यंत. आणि अक्षरशः तो माणूस आता तो रिक्षावाला वडापवाला जो कोणी असेल तो स्टॉपवरच सोडणार ना कुठं कुणाला असेल त्याला. त्यानं अक्षरशः मला गेटवर घराचा दरवाजाचं माझं जे काही गेट आहे किंवा दरवाजा आहे तो त्यानं मला उघडून दिला, मला आत पाठवलं आणि चला आता येतो मी असं म्हणून मला त्यानं आत घालवलं. आणि मी असं विचार करायला लागले की ह्या माझा तो माणूस मला काय विचारतोय, तुमचा पाय बरा आहे का. त्यावेळी मी म्हणलं हे मी ह्या माणसाला काही सांगितलं पण नव्हतं, माझ्या पायाला लागले, मी फक्त म्हणलं मला थोडस जरा चालता येत नाहीये, तुमचा पाय बरा आहे का, तुम्हाला फार लागलंय का, असं तो माणूस मला विचारत होता. मला हे त्यावेळी लवकर क्लिकच झालं नाही की हा माणूस मला असं का विचारतोय. आणि ज्यावेळी मी कुलूप काढून आतमध्ये गेले आणि ज्यावेळी बसले खुर्चीवर त्यावेळी मला असं वाटलं की हा माणूस मला का असं विचारत असेल, त्याला कसं काही कळलं असेल की मला पायाला लागलंय किंवा काय झालंय ते. आणि मला त्यावेळी मी बापूंच्या फोटोकडे ज्यावेळी बघितलं त्यावेळी बापूंचा चेहरा मला हसलेला दिसला आणि मला तेव्हा 108% खात्री झाली की हा दुसरा तिसरा कोणी नव्हता तर हा बापूच होता. म्हणजे बापूंनी जी काय दिलेली ग्वाही असती, बापूंचा जो काही शब्द आहे, बापूंचा जो काही विश्वास आहे तो आपण मागं पडून देत नाही किंवा तो बापू पडूनच देत नाही अक्षरशः. आणि हे मात्र बापूंनी मला त्यावेळी दाखवून दिलं. आणि खरंच बापू खूप खूप मी तुझी ऋणी आहे. श्रीराम अंबन्य नाथ संवित.